पट्यात फक्त तीस सेकंदात बातमी डाउनलोड करा त कॅप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा गोव्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी ही सध्या जोरात सुरू आहे इथे विविध पक्षांच्या उमेदवारा याद्या जाहीर झाल्या आहेत त्यात भाजप काँग्रेस आप तृणमूल आणि शिवसेना देखील आहे सगळ्यांनी त्यांच्या प्राथमिक उमेदवारांच्या ज्या याद्या आहेत त्या घोषित केलेल्या आहेत आणि गोव्यामधल्या एका व्यक्तीकडे आणि गोव्यामधल्या एका मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अर्थात ती व्यक्तीचं नाव आहे उत्पल पर्रीकर आणि मतदारसंघाचं नाव आहे पणजीचा या पणजीमध्ये निवडणूक काय वोल्टेज होणार आहे पण आता उत्पल पर्रिकर भाजपकडनं निवडणूक लढणार नाहीत त्या पक्ष निवडणूक लढणार आहेत हे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे आणि उत्पल पर्रिकरांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील पाठवून दिला आहे पण हा राजीनामा उत्पल पर्रिकरांनी कोणाला पाठवला तर तो पाठवला सदानंद तानवडे गोवा प्रदेश अध्यक्ष आहेत आणि दुसरी जी व्यक्ती होती ती नारायण राणे आता ह्याच्यामुळे एक चर्चा गोव्याच्या राजकारणात सुरू झाली की नारायण राणे यांना राजीनामा का पाठवला याच प्रश्नाचं उत्तर आम्ही या तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहोत नमस्कार मी रोहित हरीप तुम्ही बघताय मुंबईत गोव्याच्या राजकारणात आता नवीन नवीन घडामोडी घडतायत आणि तिथं आता निवडणुकाचं एक जोरदार वारं व्हायला लागलेलं आहे साजिके रा राजकीय वातावरण तिथलं तापत चाललेले आरोप प्रत्यारोपांचे खेळ सुरू झाले आहेत पण ह्याच्यामध्ये उत्पल पर्रिकर हे पहिल्या दिवसापासून मीडियाचं लक्ष स्वतःवरती ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत कारण की पणजीमध्ये त्यांनी पंडाचा झेंडा घेतलेला आहे आणि तो भाजप विरुद्ध घेतलेला आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे की उत्पल पर्रिकरांचे वडील म्हणजे मनोहर पर्रिकर हे भाजपचे एक अर्धवी नेते होते गोव्यामधले त्यांनी गोव्यामध्ये भाजप रुजवली पण आता या सगळ्या घडामोडींनंतर हे चित्र पुढेच स्पष्ट झालेलं आहे की उत्पल पर्रीकर हे अपक्ष निवडणूक लढवणार एक प्रकारे भाजपविरुद्ध ते बंड केलेलं आहे पण त्यांनी जी सुरुवात हे त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन केली आणि या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी पाठवला नारायण राणेंना आता या नारायण राणेंना ना। राजीनामा का पाठवला यासंदर्भात एक शक्यता गोव्याच्या स्थानिक वर्तुळामध्ये वर्तवली जात होती आणि असं सांगितलं जात नार होतं की देवेंद्र फडणवीस आणि उत्पल पर्रिकर यांचं कुठंतरी बिनसलं होतं उत्पल पर्रिकरांनी जेव्हा गोव्यामधनं तिकीट मागितलं किंवा त्यांनी निवडणुकीची तयारी तर केली होती तेव्हाच फडणवीसांनी लगेच त्यांना प्रत्युत्तर देताना तुम्ही पर्रिकरांचा आहात म्हणून तुम्हाला तिकीट मिळणार नाही तुमचं काम बघितलं जाईल अशा प्रकारचं उत्तर उत्पल पर्रिकरांनी दिलं होतं तेव्हापासून कुठंतरी फडणवीसांचं आणि उत्पल पर्रिकरांचं बिनसलं असं सांगितलं जात होतं याशिवाय आता फडणवीस हे गोव्याचे प्रभारी आहेत गोव्याच्या निवडणुकांची पूर्ण जबाबदारी फडणवीसांवरती आहे फडणवीस गोव्यात तळ टोकून आहेत गोव्यातले भाजपचे अजून एक मोठे नेते लक्ष्मीकांत पारसेकर यांनी देखील भाजप सोडलेले त्याने देखील सांगितलं होतं की फडणवीस माझ्याकडे आले होते माझ्याशी बोलले पण त्यांचा प्रस्ताव मला काही पटला नाही याशिवाय फडणवीसांनी जेव्हा उत्पल पर्रिकरांना गोव्यातनं तिकीट नाकारलं तेव्हा त्यांनी त्यांना बिचोलींचा मतदारसंघ निवडण्याचा पर्याय दिला होता पण तो उत्पल परिकरांना नाकारला पण याच्यामध्ये सगळ्यामध्ये नारायण राणे कुठून आले की नारायण राणे हे लघु Uh, मध्यम उद्योगाचे केंद्रीय मंत्री आहेत आणि या मंत्रिमंडळाची जी बॉडी असते त्याच्यावरती उत्पल पर्रिकरांना घेण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने उत्पल पर्रिकरांनी त्यांचा राजीनामा हा नारायण राणेंना पाठवला होता जी चर्चा आत्ता गोव्यात चाललेली आहे की नारायण ना राणेंना राजीनामा पाठवून उत्पल पर्रिकरांनी देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी बायपास केलं किंवा फडणवीसांशी पटत नाही म्हणून त्यांनी नारायण राणेंना राजीनामा दिला चर्चेत फारशी काही हवा नाही कारण की कारण साहजिक आहे नारायण राणेंना पाठवलं कारण की नारायण राणे हे लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत आणि ते केंद्रातले मंत्री आहेत आणि त्याच बॉडीवरती उत्तल पर्रिकर होते म्हणून ॲज अ प्रोटोकॉल ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी तो राजीनामा नारायण ना राणेंना ना पाठवला संदर्भातले जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला आमचं मुंबईत हे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल आणि जाता जाता उत्पल पर्रिकरांना तिकीट दाखवून भाजपने चूक केली त्यावर तुमचं मत काय हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद